वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगाव। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यासह शहरात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, पण यापासून वाचण्यासाठी नागरिक मास्कचा उपयोग करताना आढळून येत नाही। नागरिकांचं आरोग्य पुन्हा धोक्यात येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस विभाग व मनपा आयुक्त संतोष वाहुळे यांनी जळगाव बस स्थानकावर धडक कारवाई केली व त्यामध्ये अनेक नागरिक विना मास्क आढळून आले। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि जी गर्दीची मुख्यत्वे ठिकाणे आहेत त्या गर्दीच्या ठिकाणी उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन असतील, बस स्टँड्स असतील किंवा इतर मोठे मोठे शॉपिंग मॉल्स असतील, या ठिकाणी गर्दी नियंत्रणात न येता आणि लोक ज्या गांभीर्याने मास्क आणि इतर गोष्टींचा वापर करायला पाहिजे ते करत नाही आहेत, त्यामुळे आज वाहतूक पोलीस विभाग आणि महानगरपालिकेच्या पथकाने आज बस स्टँडमध्ये धडक कारवाई केलेली आहे। त्या कारवाईमध्ये बरीचशी जी प्रवासी आहेत त्यांच्याही तोंडाला मास्क नव्हता, कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलेलं नव्हतं आणि त्याचबरोबर जे वाहक आणि चालक असतात एसटी महामंडळाचे त्या बऱ्याच गाड्यांचे वाहक आणि चालकांना पण मास्क लावलेला आढळून आले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि वेळप्रसंगी 269 नुसार त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं सर्व प्रवाशांना एवढंच आवाहन आहे, नम्र निवेदन आहे की प्रत्येकाने त्रिसूत्रीचं पालन करावं, आपला मास्क वापरावा, वारंवार हात सॅनिटाईज करावे आणि गर्दीपासून स्वतःला बचाव करत फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा, जेणेकरून त्यांचे आणि कुटुंबियांचे आरोग्य संरक्षित राहील। गर्दीच्या ठिकाणी विना मास्क आढळून आलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका यांमध्ये सुद्धा धडक कारवाई केली असता अनेक विद्यार्थी अभ्यास करताना विना मास्क आढळून आले। जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी।